भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं आज श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून NVS-01 या दिशादर्श उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं. हा उपग्रह नाविक या स्वदेशी GPS प्रणालीचा भाग आहे. नाविक प्रणाली ही अमेरिकन GPS प्रणालीला सक्षम भारतीय पर्याय म्हणून काम करणार आहे. हा उपग्रह भारत आणि भारतीय सीमेच्या 1500 किलोमीटर पर्यंतच्या क्षेत्राचं निरीक्षण करू शकेल. या प्रक्षेपणानंतर भारत 3 अन्य देशांच्या यादीत दाखल झाला आहे. या प्रक्षेपणाद्वारे इस्रोनं आणखी एक महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे. प्रज्वलन और सफलतापूर्ण उत्थापन GSLV-F12 का. चारों L40s तथा कोर बूस्टर S139 अपना सामान्य निष्पादन करते हुए उद्देश्य कक्षा की ओर अग्रसर. नॉमिनल लॉन्च ऑफ द GSLV-F12 मिशन. द रॉकेट फ्लाइंग बाय स्प्यूइंग फायर इनटू द क्लियर स्काई ऑफ श्रीहरिकोटा. GSLV प्रक्षेपकावरून प्रक्षेपित होणारं हे एक सर्वात वेगवान उड्डाण होतं असं इस्रोचे अध्यक्ष S. सोमनाथ यांनी सांगितलं आहे.